प्रदीप और प्रशांत एक नवीतुल्य बल्लेबाज है और बिल्कुल नेक्स्ट प्रदीप और प्रशांत की जोड़ी। और बिल्कुल बात करेंगे तो पालेश्वरी पाली टीम की बात करेंगे तो एक बहुत बड़ी टूर्नामेंट हमारे दर्शकों को मिलने के लिए आ रही है, नाइट स्पर्धा। बिल्कुल यहाँ से हमारे अंपायर की भूमिका में किशोर दादा पूर्जी आपका भी स्वागत है। और उस डेट की हम बात करेंगे तो 13 फरवरी से 17 फरवरी तक एक बहुत बड़ा आगाज होगा। देखिए एक ही प्लान पे उन्हें छपवाया था, स्टेटस पे देखा तो एक ही दिन में 72 टीम बने। ये होता है नाइट क्रिकेट का आगाज पालेश्वरी पाले में, एक बहुत बड़ी टूर्नामेंट, उनका हम स्वागत करेंगे, बेहतरीन टूर्नामेंट। सिर्फ 2 घंटे में 60 टीम हो जाते हैं। नाइट की प्रतियोगिता होती है तो टीम बनती है क्योंकि नाइट में खेलने का मौका सबको मिलना जरूरी होता है, इसलिए तुरंत एडवांस बेचते हैं लोग। तो बिल्कुल ओपन टूर्नामेंट सुप्रीमो ट्रॉफी भी हमारी चालू है, कल से चालू होगी, बिल्कुल चालू है, कल से चालू हो चुकी है सुप्रीमो ट्रॉफी। एक क्रिकेट का तरार है, क्रिकेट बचपन का प्यार, लाख शौक जलाकर हमने शौक पाला है। अगर कोई पूछे तो बता देना ये बंदा क्रिकेट का दीवाना है, दीवाना किया है इस क्रिकेट की दुनिया में। और गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, पहली गेंद फेस वन एंड से मारा करेंगे सचिन पाउचे, स्वर्गीय मुकुंद स्पोर्ट्स बामले टीम के आरंभिक गेंदबाज। 4 ओवर का मुकाबला, पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले में होगा। और अगेन पहली गेंद यहां से वाइट। और टीम की टोटल की बात करेंगे तो बिल्कुल 1 रन से यहां से खाता खुला होता हुआ। पालेश्वरी पाले टीम की आरंभिक जोड़ी यहां से बात करेंगे, प्रशांत मात्रे और प्रदीप उलवेकर। प्रदीप उलवेकर और ये जोड़ी है, ये कमाल की जोड़ी है। ये देखिए यू मिस आई डेफिनेटली हिट, बल्लेबाज के पारी का खात्मा, यहां से सफलता मिलती हुई गेंदबाज सचिन पाउचे को पहली सफलता। क्या बात है डीजे मास्टर, हमारे आयोजक डेफिनेटली मिथुन दादा मडवी का सॉन्ग आपने सुना। और हमारे अमीर पुर जी शायद आज उनकी मैच है इसलिए पूरी तैयारी से आए, एक टीम ने तो मैच जीती है लेकिन क्या होगा अगली मैच में। बेहतरीन प्रतियोगिता, ईश्वर पुर जी सर अंपायर की भूमिका में। गेंदबाज तैयार, ये देखिए तेज तरार गेंद थी और ये देखिए बढ़िया गेंदबाजी, ये तेज तरार गेंदबाज है बिल्कुल मैंडेटरी पावले में, सचिन पाउचे के तेज तरार गेंदबाजी। देखिए मैंडेटरी पावले का फायदा उठाना चाहिए दोनों बल्लेबाजों को लेकिन फायदा नहीं उठा पा रहे। देखिए बेहतरीन प्रतियोगिता, 2 दिन की ये श्रृंखला है, 2 दिन की ये प्रतियोगिता है। भावेश मडवी, पंकज मडवी और कुंदर मुंबईकर, संदेश मुंबईकर की एक बेहतरीन इस बार थोड़ी सी मिस फील्ड होती हुई। और यहां से बेहद बनेगा सिंगल और सिंगल के साथ टीम का टोटल यहां से पहुंचता हुआ स्कोर बुक के ऊपर 2 रन। सचिन की तेज तरार गेंदबाजी, 3 गेंदे। बढ़िया स्ट्रोक गेंद हवा में है,
ऊंचाई ज्यादा लंबाई कम, बल्लेबाज यहां से प्रदीप उर्वेकर की पारी खत्म। धन्यवाद। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाला साहब ठाकरे ने 1950 में शिवसेना पक्ष स्थापन किया और एक बेहतरीन मिसाइल बने, आदर्श बने, हर एक नागरिक के ऊपर तहलका मचाया। गेंदबाज तैयार, ड्राइव करना चाहते थे, मिड ऑन में फील्डर है सूरज और बिल्कुल एक सिंगल बनेगा। एक अच्छी गेंदबाजी की एक मिसाइल होती हुई गेंदबाज सचिन पावसे द्वारा एक बढ़िया गेंदबाजी। टीम की टोटल की बात करेंगे, स्कोर के ऊपर रन संख्या है सिर्फ 3। 5 गेंद हो चुके हैं, कमाल की गेंदबाजी, नबीतुल गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी कामिश पाटिल जिसे कहते हैं। मैंडेटरी पावर प्ले में इतनी सक्षम गेंदबाजी, क्या बात है। ओहो बढ़िया स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कवर में गैप ढूंढा है, रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए, ये सवाल पूछा था और उसका जवाब मिला डीप एक्स्ट्रा कवर में 4 रनों के लिए। धन्यवाद धन्यवाद, क्या जबरदस्त है। ये देखिए स्वर्गीय लोकनेत्री दीपा पाटिल स्टैंड भी यहाँ से खड़ा किया है, कितनी तारीफ करेंगे हम हमारे आयोजक कमेटी की। पंकज दादा भडवी, भावेश भडवी, कुंदन दादा मुंबईकर और हमारे संदेश भाई मुंबईकर, एक बेहतरीन, एक अलग सोच, शेर की झलक सबसे अलग, ये भूमिका निभाते हुए हमारे पंकज भडवी एवं जोड़ी है। ये एक जोड़ी काफी कुछ करेंगी, इसमें दमखम है, इसमें गहराई है जोड़ी में, बिल्कुल एक क्रिकेट प्रेमी है और क्रिकेट को बहुत प्यार देते हैं हमारे पंकज मडवी और हमारे भावेश मडवी। बढ़िया बढ़िया प्रतियोगिता, शानदार। देखिए जब भी आप टूर्नामेंट में खेलने के लिए जाते हैं ना, तब तक आप टूर्नामेंट, जब तक इस प्रकार की टूर्नामेंट ना हो तो उस मैच खेलने का मजा भी नहीं आता। देखिए दोस्तों, 2 दिन की टूर्नामेंट और 2 दिन में 1 बाइक, क्या कमाल की सफलता, इसे कहते हैं सफल आयोजन। लेकिन आयोजन करने में काफी पसीना बहाना पड़ा हमारे पंकज मड़वी को, हमारे भावेश मड़वी को, लेकिन उन पसीने से यह इतिहास रचा इस एवन जोड़ी ने। गेंदबाज तैयार, टैपिंग क्रिकेट इस साल की बात करेंगे, स्वर्गीय मुकुंद स्पोर्ट मामले टीम की गेंदबाजी काफी पावरफुल है। बढ़िया बढ़िया गेंदबाजी देखिए, सचिन पावसे की बात करेंगे तो बढ़िया उम्दा गेंदबाजी, 2 विकेट निकाले, रन संख्या कर चुकी सिर्फ 7 और इस समय गेंदबाजी करने के लिए गेंदबाज है सूरज भुईर, ये भी तेज तरार गेंदबाज है। इस बार तलोजा मुस्कुर एंड से मारा करेंगे और 2 विकेट। ये देखिए तेज तरार रफ्तार के साथ भी की थी, अंपायर के साथ LBW की मांग की थी, लेकिन अंपायर ने यहां से उसका बिल्कुल दिशा और लाइन पर की और नकार दिया और लेग बाइज का इशारे के तौर पर रन संख्या मिलेगी 1 और 1 के साथ टीम की टोटल यहां से बढ़ते हुए 8 रन। अच्छी गेंदबाजी सूरज भोईर द्वारा, ये देखिए नाराज है पैवेलियन में, डगआउट में बिल्कुल पालेश्वरी पाले वृद्ध के जो खिलाड़ी थोड़े से नाराज जरूर होंगे, जब तक 24 छक्के नहीं आएंगे तब तक के लिए नाराजगी अब जरूर देखेंगे। गेंदबाज सैया, बढ़िया गेंदबाजी, ज्यादा से ज्यादा गेंदे डॉट होती जा रही है मैदान के अंदर, काफी खराब क्रिकेट। महेश भी यहाँ से तर्शिप रखते हुए आइए, महेश आपका भी स्वागत है, एक बढ़िया क्रिकेटर, एक उम्दा बल्लेबाज, पालेश्वरी पाले टीम की रन मशीन जिसे कहते हैं।
लेकिन यहाँ से आपको फास्ट खेलना होगा क्योंकि लाइफ लाइन आपके पास काफी है, लेकिन सूरज की यहाँ से हम करेंगे तारीफ। कमाल की गेंदबाजी, ऑन साइड में खेलना चाहते थे, टैपिंग क्रिकेट। इस प्रकार के स्ट्रोक हम अंडर आर्म बॉक्स टाइप में देखते हैं कमेश पाटिल, लेकिन यहाँ से आपको ऊंची उड़ान भरनी है। तो यहाँ से आपका जो सेकंड गियर से आप गाड़ी जो ड्राइव कर रहे हो, यहाँ से आपको टॉप गियर से बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि टीम बामली टीम की बात करेंगे तो उनके सामने 4 ओवर में लगभग आपको 40 से 50 रन रखने होंगे। एक टारगेट को सेट करना होगा, तो यहाँ से आक्रामक रूप आपको धारण करना पड़ेगा। ऑन साइड में ये देखिए लगातार गेंदे डॉट, और डॉट गेंदों के ऊपर कोई नंबर नहीं लिखा होता है। काफी खराब क्रिकेट इस मैदान के अंदर, और तहलका मचाया इस मैदान के अंदर। गेंदबाजी करने वाली टीम स्वर्गीय मुकुंदपुर बामली टीम मेहनत कर रही है। मेहनत इतनी खामोशी से करो कि आपकी सफलता पर दुनिया में तहलका मचना चाहिए। वो तहलका मचाते हुए गेंदबाज सूरज, कमाल की गेंदबाजी। ऑन साइड में खेलना चाहते थे, कॉटन बॉल सूरज नहीं छोड़ेंगे, क्योंकि सूरज हमेशा सैनिटाइजर नहीं लगाते हाथों में, वो बिल्कुल फेविक्विक लगाते। कैच को लपका, एक और विकेट, मैदान से बाहर। थैंक यू मुख्य व्यासपीठ वरती शुभ आगमन होते है। रायगढ़ जिल्हा संपर्क प्रमुख कार्यकर्ता हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मानसपुत्राचा मान ज्यांच्या कांद्यावरची फार मोठी जबाबदारी, अर्थात बबनदादा पाटील साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती शुभ आगमन होताना आपण पाहू शकाल। मान्यवरांना विनंती करीन, अर्थातच बबनदादा पाटील साहेबांना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी, आणि खऱ्या अर्थानं मिथुनदादा मडवी यांच्या प्रेमाखातीर या स्पर्धेला आवर्जून भेट देणार आहे। आणि आज मात्र काही कारणास्तव फार मोठी जबाबदारी आणि एक आज आदरणीय वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती देखील आहे, तरी देखील साहेब या ठिकाणी उपस्थित आल्यात। तर बबनदादा पाटील साहेबांना मी विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा। सर्वप्रथम दादा ज्या ज्या वेळेस क्रिकेट स्पर्धेला भेट देतात, सर्वप्रथम अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदी स्वराज्याचे संस्थापक, ज्याने शून्यातून स्वराज्य निर्माण केला, राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे इथे नीचे त्याचा पहिले आशीर्वाद घेतले, त्यानंतर विराजमान होतात। दादांना विनंती करतो की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती। गेंद फाइट करार अथवा गेंदबाज की बात करेंगे तो पंकज पावसे, देखिए 2 ओवर की समाप्ति के होने के बाद टीम की टोटल देखिए अभी तक 10 रन। गेंदबाज की बात कर टीम की टोटल स्कोर बुक के ऊपर 10 रन दर्शाए। दर्शकों को जरूर बताना चाहूंगा टीम बामल की है, गेंदबाजी और बल्लेबाजी करने वाली टीम है पालेश्वरी पाले टीम। यासी शॉर्ट रनमैन में फील्डर है, सिंगल सिंगल से बात आप बनने वाली नहीं, क्योंकि ओवर नंबर यहाँ से चालू रहेगा ये 3 और टीम की टोटल 1 और 11। बढ़िया गेंदबाजी, सचिन पावसे ने भी बढ़िया गेंदबाजी दिखाई, सूरज भोईर ने भी बढ़िया गेंदबाजी दिखाई, और यह से गेंदबाज पंकज पावसे। देखिए बामली की बात करेंगे तो ज्यादा से ज्यादा आपको सरनेम पावसे के तौर पर जरूर मिलेंगे, क्योंकि पावसे और गोंदली ये बड़ी खानदान है। और यहाँ से देखिए बढ़िया बढ़िया गेंदबाजी, अपील तो देखिए हमारे भगवान दादा खुद कप्तान है, और कप्तान की भूमिका सर सेनापति यहाँ से एक अच्छी बिल्कुल कप्तान की भूमिका निभाते हुए। गेंदबाज तैयार ईश्वर की, अगली गेंद टीम की टोटल की बात करेंगे, रन संख्या 1 और 11। अगली गेंद लॉब करने की कोशिश, उठाने की कोशिश कर रहे हैं गेंदबाज पंकज के ऊपर महेश पाटिल। महेश पाटिल में दमकम है, गहराई है, लेकिन ताकत के साथ बल्लेबाजी ऐसे करनी होगी। देखिए बात करेंगे ना कामेश, ओवर नंबर 43 एक भी बड़ा स्ट्रोक नहीं आया, छक्के की तलाश में है टीम पालेश्वरी पाली टीम, तो यहाँ से छक्का की जरूरत है, छक्के चौके की जरूरत है टीम पालेश्वरी पाली टीम को।
शॉर्ट ऑफ लाइन की गेंद थी, फायदा नहीं उठा पा रहे, डीप एक्स्ट्रा कवर में पा गए बिल्कुल। यहां से बल्लेबाज समीर भगत के पारी का खात्मा। थैंक यू, थैंक यू डीजे मास्टर। उठाने की कोशिश के नवाब में है, देखिए इस प्रतियोगिता के लिए ढेर सारी शुभकामना आते हुए धर्मराज मात्रे इस मैच का लुप्त उठाते हुए उनका भी हम स्वागत करेंगे और पालेश्वरी पाली टीम को ढेर सारी शुभकामनाएं उनके माध्यम से उनका स्वागत। और यहां से टीम की टोटल देखिए स्कोरबुक के ऊपर 13 रन 4 विकेट। अंतिम गेंद फुल टॉस नहीं छोड़ेंगे, एक गेंद जाएगी जी हाँ बिल्कुल, अंपायर का सिग्नल आता हुआ ये दमदार शानदार चरण। धन्यवाद हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित आणि त्रिवार माणाचा मुजरा आणि 12th मॅन पाणी घेऊन चला आपण, कारण ज्यांनी देव पाहिले ते संत झाले आणि ज्यांनी साहेब पाहिले ना ते भाग्यवंत झाले आणि ते भाग्यवंत झालेले सर्व आपण नागरिक आहोत, कारण हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे निश्चितच स्क्रीन समोर आपण पाहू शकाल, त्यांचेच मानसपुत्र म्हणून आपण पाहिलं होतं। रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अर्थात आमचे बबनदादा पाटील साहेब रवींद्रदादा भोईर स्क्रीन समोर आपण पाहू शकाल, त्यानंतर आमचे दोस्ती दुनियातील राजा माणूस मिथुनदादा मडवी, फार मोठी जबाबदारी आपण पाहिले कारण प्रत्येकाने साहेबांचं दर्शन जरूर घेतलं होतं, ते लोक भाग्यवंत होतं कारण ज्याने देव पाहिलं होतं ते संत झालं आणि ज्याने साहेबांना पाहिलं ते डेफिनेटली भाग्यवंत झालंय। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त शतशा नमन आणि विनम्र अभिवादन करून सर्व क्रीडा रसिकांचं आपण करूया अधिकाधिक स्वागत। यस डीजे थँक यू मुख्य व्यासपीठावरती आपण दादा डेफिनेटली आज फार मोठी जबाबदारी आहे दादांच्यावरती, कारण आज क्या बात आहे नितीन शिवाजी पाक करून साहेबांची एक ज्योत घेऊन ते आलेत कलंबोली पासून ते नितीन शिवाजी पाक पर्यंत ती ज्योत आपण पाहिले। साहेबांना मी विनंती करते आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आणि आजच्या शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त आमचे विभाग प्रमुख मिथुन मडवी आणि त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आम्ही कालच हा उत्सव रात्री जोरात आमच्या शाळेच्या प्रांगणात साजरा केला। राजा आदेकर प्रस्तुत
पवाड़े यांचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाला, फार मोठी गर्दी होती, कारण आम्हाला आज सकाळी मुंबईला जावं लागतं। याचं कारण असं आहे का ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांचं निधन झालं त्या निधनानंतर त्यांच्या अस्थी रायगड जिल्ह्यातील हरेरेश्वर इथे मी घेऊन गेलो होतो, पण मुंबईहून अस्थी सेना भवनहून घेतल्यानंतर कलबोली इथे आम्ही त्या अस्थी वस्तीला ठेवल्या होत्या आणि तिथे पूर्ण रात्र जागरण केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी त्या अस्थी आम्ही अस्थी कलश हा हरेरेश्वरला घेऊन गेलो। तेव्हापासून आजपर्यंत आम्ही सकाळी उठून सर्व शिवसैनिक रामदास पाटलाला मी इथे ठेवला होता, मिथुनचा कार्यक्रम होता उद्घाटनला आणि बाला मुंबईकर मुंबईला गेलो, शिवसेना प्रमुखांना अभिवादन केलं शिवाजी पार्कवर आणि ती ज्योत घेऊन आता कलबोलीला आम्ही पोहोचलोय। तिथे आज दिवसभर पोलीस निवाऱ्याच्या तिथे भजन बिज हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे। मी मिथुनला सांगितलं सकाळी येताना आलं तर मी आल्यावर येतो, उद्या मी तुझ्या कार्यक्रमाला बक्षीस समारंभाला नक्की हजर राहीन। जय हिंद जय महाराष्ट्र। थँक्यू साहेब, फार मोठा अनिश्चित वक्तव्य जरूर केलं साहेबांबद्दल, कारण जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास कधीच रचत नाही हा त्यांचा एक मंत्र होता। आणि साहेबांचा या ठिकाणी आपण भेट दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार। ते डेफिनेटली बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये त्यांचं आगमन होताना आपण जरूर पाहू शकाल। चले मॅच स्टार्ट कीजिए और गेंदबाजी के लिए यहां से गेंदबाज तैयार है सुधीर गोंदली। टीम की टोटल की बात करें 19 रन है। अब यहां से आक्रामक रूप धारण करना पड़ेगा। गेंदबाज तैयार सुनील दादा केणी साहब आइए, आपका भी स्वागत है। और यहां से तेज थी काफी रफ्तार के साथ यहां से गेंदबाजी करती हुई गेंदबाजी देखिए हर एक गेंदबाज की बात करेंगे। सचिन पावसे, सूरज भुईर और पंकज पावसे की गेंदबाजी काफी तीक्ष्ण है। पहले ओवर में 7 रन, दूसरे ओवर में 2 और तीसरे ओवर में 10 रन बने थे। यहां से क्या आक्रामक रूप धारण करना पड़ेगा। गेंदबाज तैयार इस ओवर की अगली गेंद, बिल्कुल अच्छी गेंद थी, बैक टू द बॉलर खेलने की कोशिश कर रहे थे, सिंगल के ऊपर कॉन्सेंट्रेशन यहां से दे चुके हैं। पालेश्वरी पाली टीम पूरी तरह से यहां से निराश किया, लेकिन यहां से आक्रामक रूप धारण करना पड़ेगा। बल्लेबाज की बात करेंगे तो महेश पाटिल में दमखम में एक छक्का उनके बल्ले से हमने देखा है। आपको यहां से कड़ा संघर्ष जारी रखना पड़ेगा। बची हुई 4 गेंदे शायद हाथ में होगी और आपको 4 गेंदों के ऊपर बढ़िया स्ट्रोक यहां से एक्सेलरेटर के ऊपर दबाव देना पड़ेगा गेंदबाजी के लिए। गेंदबाज यहां से तैयार सुधीर। चलिए गेंद और बल्ले का संपर्क बना, गेंद आई बल्ले के स्लॉट में, गेंद गई भोईर पाड़े के प्लॉट में। चरण धन्यवाद। एक उंगवता सूर्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होते। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित आपण जरूर करू, कारण त्यांच्याच वाढदिवसाचा औचित्य, त्यांच्या जयंतीचा औचित्य साधून इथे फलंदाज आक्रमक झालाय। बॅक टू बॅक इथे 3 षटकारांची हॅट्रिक झाली, एकदा जोरदार आल्या फलंदाज महेश साठी। थँक्यू शिवरायांचे पायी कामी भगवा आमचं रक्त कापले जरी आमच्या नसा जरी उदलन होईल भगव्या रक्ताची, कारण जे रक्तावरती नाव आम्ही कोरलंय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे।
कमाल की बल्लेबाजी, तूफान तूफान यहाँ से सैलाब उठने की, ये देखिए तेज तरार चार गेंदे चार छक्के। और देखिए कमाल की बल्लेबाजी, मैंने कहा था जिक्र किया था देर से आए दुरुस्त आए, टीम के लिए एक मसीहा बनकर आए। टीम मुश्किल में थी, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। कमाल की बल्लेबाजी 38 रन, एक अप फाइटिंग स्कोर यहाँ से खड़ा किया है। गेंदबाज तैयार, अंतिम गेंद, क्या इस गेंद के ऊपर लंबा चक्का आएगा ये आने वाले वक्त बताएंगे। चार गेंद चार चक्के, MTCLive.in के माध्यम से क्लिप आपको जरूर मिलेगी। गेंद हवा में, क्या गेंद जाएगी बल्ले के प्लॉट में या स्लॉट में, नहीं बल्लेबाज आउट, काउ कारण में पा गए मिस टाइमिंग स्ट्रोक। और यहां से पहला सत्र होता हुआ कंप्लीट, चार ओवर के समाप्ति के बाद टीम का टोटल है 38 और चार ओवर में जीतने के लिए स्वर्गीय मुकुंद स्पोर्ट बामले टीम को 39 रन की जरूरत। यहां से होगा कॉम बॉक्स में बदलाव, हमारे अर्शल सर यहां से जुड़ेंगे, तब तक के लिए डीजे मास्टर डीजे शुभम डीजे।
स्वर्गीय नाथाभाई मडवी क्रिकेट क्लब तळोजी मजकूर भुईरपाडा आयोजित अपने क्रीडा स्पर्धे आनंद घ्यायला मिळतोय। स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृति चषक 2023 शिवसेना प्रमुखांच्या नावाने होणारी क्रीडा स्पर्धा आपल्या अनुभवाला मिळते। दोन दिवसाचा थरार, दोन दिवसाचा एक महासोहळा आपल्या तळोजी नगरीमध्ये आपल्या सर्वांना अनुभवाला मिळतोय। आज खरतर हिंदुहृदय सम्राट सरसेनापती वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं हे औचित्य आहे। आणि खरतर पंकज दादा मडवी, संदेश जी मुंबईकर, कुंदन जी मुंबईकर आणि भावेश जी मडवी यांनी पाहिलेलं स्वप्न खरतर आज सत्यात उतरत आहे। आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरघोसाचं सहकार्य मिळालं आहे ते मिथुन दादा मडवी यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मात्र आभार व्यक्त करतोय। एक खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला दोन दिवसांमध्ये तब्बल 20 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत। आणि त्या 20 पैकी एक चॅम्पियन संघ ठरणार या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकाचा विजेता संघ। आजच्या दिवसातील चौथी मॅच आहे, एकूण 9 मॅचेस आपल्या या स्पर्धेमध्ये आज खेळायचे आहेत, त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे। सर्व संघांना आम्ही या ठिकाणी मात्र सूचित करीत आहोत, 2:37 झालेत, थोड्याच वेळापूर्वी या व्यासपीठावरती हो यावेळेस मात्र पहा पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता। बॉल हवेमध्ये, थर्डमॅनला फिल्डर आहे आणि त्याकडून होणार नाहीये कोणती चूक। फलंदाज नंबर 1 मैदानाच्या बाहेर जात असताना बामाल्ली टीमला लागलेला पहिला धक्का। थँक्यू थँक्यू। तर खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा प्रचंड मोठा समाज आहे। विरोधकांना सुद्धा साहेबांच्या एका आवाजाने धडकी भरायची असं व्यक्तिमत्व होतं। आणि ज्यांच्या फक्त एका बोटावरती अख्खं मुंबई शहर थांबायचं जी हिंमत त्यांच्यामध्ये होती, कारण कोणामध्ये नव्हतं ते जाज्वल्य खरंतर हिंदुहृदय सम्राटांमध्ये होतं। यावेळेस बॅटची बाहेरची कडा घेतली आणि बॉल चाललाय थर्डमॅन रिझनला, ज्या ठिकाणी फिल्डर नाहीये, बॉल वेगाने निघून गेला सीमापार आला ह्या चौकार। 39 या लक्ष्याचा पाठलाग करताना ही सुरुवात मात्र अपेक्षित होती, बामाली टीमला ही सुरुवात मिळाली आहे। सलामीचा फलंदाज खरंतर कैलास पावशे बाद झालाय, परंतु त्याला पंकज पावशेने या टीमचा डाव सावरण्यास सुरुवात केली आहे। अनेक मान्यवर मंडळी आज सकाळपासून या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळतात। अमीन भाई खान पापडीचा पाडा यांच्या माध्यमातून ही तब्बल 80,000 बाईक आज या स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आली आहे। हे छोटी गोष्ट नाही आहे, खूप मोठं समर्पण आहे या स्पर्धे प्रति। आणि विशेषतः पंकज दादा असतील, भावेश दादा असतील, संदेश दादा, कुंदन दादा यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्याचबरोबर आमच्या मिथुन दादांवरती असलेली त्यांची स्नेही, या सगळ्या गोष्टी आज मात्र महत्त्वाच्या आहेत। या सगळ्या गोष्टींचा विचार करता आज मात्र या दोन दिवसामध्ये एक खेळाडू जो यशस्वी खेळाडू असेल या स्पर्धेतला तो ही बाईक आपल्या गावात घेऊन जाणार आणि जल्लोष करणार आणि सदैव स्मृतीत ठेवणार की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने झालेल्या स्पर्धेमधून ती बाईक मला मिळाली आहे। परंतु इथे पहा काय घडलंय, ऑन साईडला बॉलला सरळ दिशा दिली आणि उडून दिल्या काव कॉर्नरच्या वरून 6 धावांकरिता हा आलाय षटकार। आकाशच्या बॅटमधून आलेल्या 6 धावा हो यावेळेस खोलात टाकला होता, पॉइंटला फिल्डर आहे, त्याकडून चूक होणं थोडीशी कठीण। दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न तर केले जात होते, परंतु
आकाश तैयार नव्हता, पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बामल्ली टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एक विकेट गमावल्यानंतर 12, 39 पाठलाग करायचा आहे. आता धावा करायच्या 18 बॉल मध्ये 27 आणि या 27 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केले जाईल, मात्र येणार पुढचं सगळं गणित आपल्या समोर क्लिअर होणार आहे. परंतु तत्पूर्वी या स्पर्धेविषयी जेवढं आपण बोलू ना तेवढं कमी आहे, कारण 2 दिवसाची स्पर्धा, 50,000 कॅश प्राईज आहे, मालिकावीरासाठी बाईक आहे, आकर्षक चषक आपल्याला मैदानामध्ये आमच्या स्टेज समोर पाहायला मिळतात, त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिक सुद्धा भरपूर चांगली आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी कैलासवासी कैलास राजाराम मडवी यांच्या स्मरणार्थ कुमार मंगल राजाराम मडवी यांच्या माध्यमातून आपला या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज दिल्या गेल्यात. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी कर्तरजी चषका आम्हाला पुरस्कृत केले गेलेत कैलासवासी किसन भोईर यांच्या स्मरणार्थ. रोहित किसन भोईर यांच्या माध्यमातून हे आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आहेत. उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा आम्हाला ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आली आहेत. ओ यावेळेस मात्र पहा, टप्पा थोडा मागे ठेवला होता, सबमरीन डिलिव्हरी होती आणि हा बॉल सरळ जातोय आणि आदळतोय यष्ट्यांवरती. आणखीन एक सफलता मिळाली टीम पालेश्वरीला आणि दुसरा धक्का बसतोय बामल्ली टीमला. कैलासवासी प्रकाश बुद्धाजी पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार निर्भय प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी आम्हाला ट्रॉफी दिली गेली, कूलर दिला गेला. त्यानंतर सद्दाम खान यांच्याकडून एक कूलर मिळाला आहे उत्कृष्ट गोलंदाजासाठी आणि स्पोर्ट शूज आम्हाला दिल्या गेलेत कैलासवासी. अनंत सीताराम मडवी यांच्या स्मरणार्थ श्री महेंद्र अनंत मडवी यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेत आणि अमीन भाई खान पापडीचा पाडा यांच्या माध्यमातून ही बाईक आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन जागा बनवली, तळम्यानला फिल्डर आहे, कॉल दिला गेलेला, थ्रो तर झालाय परंतु काय घडलंय, रन तर पूर्ण केले जाणार आणि पाहूया पंच रोहित कोळी आम्हाला तिसऱ्या पंचासाठी रेफर करतायत बॅट्समन आउट ऑर नॉट. तत्पूर्वी सॉफ्ट सिग्नल रोहित कोळी सर आपला आमच्यापर्यंत पोहोचवा. तिसऱ्या पंचाकडे ही मागणी आम्ही करतोय, बघूया आमचे एम टी सी लाईव्ह ची ही टीम जी आहे. आमचे मुख्य दोन्ही पंच फ्री झाले असतील तर या सर, पोरजी सर फ्री झाले असतील तर आपण या प्लीज, कारण येस रोहित सर आपणच या, इथं क्रॉस व्हेरीफाय करा, कारण कारण इथून डिसिजन सांगणं थोडंसं कठीण आणि 12 खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असल्या कारणाने कोणताही डिसिजन आमच्या माध्यमातून दिला गेला तर तो चुकीचा ठरू शकतो, त्यामुळे वादाला कारण मिळेल.
चला नॉट आउट आहे, खूप वेळ घेतला यासाठी, एक रन आहे, एक योग्य डिसिजन आमच्या दोन्ही पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र मिळाली. याच दरम्यान सन्माननीय तेजस केणी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांना विनंती आहे की या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे या स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकामध्ये. अको टप्प्याचा बॉल होता, फाईन लेगला बॉल चालला आहे, पुन्हा एकदा ते क्षणचित्र तयार झालं होतं मैदानामध्ये, परंतु यावेळेस सुरक्षित आहे फलंदाज. मागीलही बॉलवर सुरक्षित होता, एक धाव मिळाली, टीमची टोटल सिंगलच्या मदतीने 13 जाऊन पोहोचली आहे, 39 च टार्गेट आहे, आता 15 बॉल मध्ये करायचे आहेत 26. आखूड टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा या बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फसला आहे. बामाली टीमचे फलंदाज आता मात्र दबावामध्ये जाणवतात, कारण जेव्हापासून ही सिच्युएशन तयार झाली मैदानामध्ये तेव्हापासून मात्र हा दबाव स्पष्टपणे जाणवतोय. दोन्ही फलंदाज पंकज पावशे आणि सूरज भोईर मैदानामध्ये ज्या पद्धतीने अगदी बॅटच्या सने आग ओकत होते, त्यांना कुठंतरी मात्र आता बर्फाचं पाणी पाजलंय पालेश्वरी पाले टीमच्या गोलंदाजांनी. आडव्या बॅटने खेळायचा होता, बॅटची एज आणि इथे रन मिळाली, एक सिंगल मिळाली. हा सिंगल डबलने फार मोठं नुकसान पालेश्वरी पाले टीमला होणार नाहीये, परंतु अडचण येईल नक्कीच बामाली टीमला. 14 बॉलमध्ये आता येणारे बॉल बाकी आहेत 13, आणि 13 बॉलमध्ये दावा करायच्या आहेत त्या 25. 13 बॉल 25 ची आवश्यकता आहे मॅचमध्ये जिंकण्यासाठी. समीकरण थोडंसं बदलत चाललंय यावेळेस. ऑन साईडला गॅपमध्ये दोन फिल्डरच्या मधून बॉल निघून गेला आहे, श्रद्धांजली स्टँडमध्ये रन मिळाला 4 या मोक्याच्या क्षणी आलेला चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 18 घरामध्ये. 18 धावा, 2 गडी गमावल्यानंतर आपला संघ पाहायला मिळतोय बामाल्ली, आणि येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. शिवसेना म्हटलं की आपसुगत डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे शिवस्वराज. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याने प्रेरित होऊन मात्र 1966 मध्ये जून महिन्याच्या 19 तारखेला शिवसेनेची स्थापना झाली, आणि मात्र त्यानंतर प्रत्येक कामगार असेल, प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिक असेल, जो गोरगरीब नागरिक आज मात्र चांगल्या दिवसांच्या प्रतीक्षेत होता, तो गोरगरीब नागरिक आज मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यामुळे. बॉल चाललाय थर्ड मॅनला, फिल्डर त्या ठिकाणी मात्र धावताय दुसऱ्या रनचा प्रयत्न, आणि 2 मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, आणि या 2 मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली 20 20 रन्स ऑन द बोर्ड. वीस धावा झाल्यात, 39 चा पाठलाग करायचे, 19 अजूनही बनवायचे आहेत. 11 बॉल मध्ये आता 19 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. राऊंड द विकेट, अको टप्प्याचा बॉल होता, पॉइंटला जातोय, तिथून बॅकवर्ड गलीमध्ये जाण्यापासून रोखलंय बॉलला, सिंगल मिळाली. सिंगल डबलने काम चालणार नाहीये, विजयापर्यंत जायचंय, चौकार षटकार तुम्हाला इथून पूर्ण करावेच लागतील. आजचा दिवस मात्र खरं तर संपूर्ण शिवसैनिकांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी मात्र एक नवीन उजाळा देऊन जाणारा असेल, कारण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची जयंती आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, संपूर्ण भारतात नव्हे तर भारताबाहेर सुद्धा मात्र साजरी केली जाते, कारण अखंड अनेक शिवसैनिक आज मात्र
भारता बाहेर सुद्धा वास्तव्यास असल्या कारणाने संपूर्ण जगभरामध्ये जशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सगळ्या देशांमध्ये केली जाते साजरी आपल्या भारतीय नागरिकांच्या माध्यमातून नव्हे तर स्पेनमध्ये सुद्धा शिवजयंती साजरी केली गेली होती, युरोपमध्ये सुद्धा जी शिवजयंती साजरी केली. यावेळेस पहा प्ले डाऊन होतोय फलंदाज, बॅटची इनसाइड एज लागली आणि त्यानंतर मात्र घेतलेल्या यष्ट्यांचा वेध आता मात्र फलंदाजाला मैदानाचा ताबा सोडण्यास भाग पाडलाय. सूरज भुईरला परतावं लागते माघारी आणि तिसरा धक्का बसतोय बामल्ली टीमला केवळ 21 या धावसंख्येवरती. अगदी बरोबर आहे, शिवनेरीच्या कुशीनमध्ये जन्माला आलेला एक गोंडस बाळ परंतु अख्ख्या महाराष्ट्रावरती हिंदू धर्मावरती मात्र ज्यांनी अधिराज्य गाजवलं आणि खरं ते मावळे ज्यांनी मात्र राजांच्या सर्व प्रवासामध्ये खूप चांगल्या रीतीने साथ दिली, आपल्या प्राणांची आहुती वाहिली आणि त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन आज मात्र शिवसेनेची स्थापना वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून केली गेली. आता येणारे बॉल बाकी आहेत 7 आणि धावा करायचे 17 म्हणजे हा या मॅचचा इम्पॉर्टंट बॉल असणार आहे. आखूड टप्प्याचा बॉल होता, बॉल विकेट किपरच्या हातात आणि पंच या बॉलला कोणत्याही प्रकारे दंडित करणार नाहीयेत म्हणजे हे षटक मात्र पालेश्वरी टीमला एक नव उभारी देणारं षटक असणार आहे. प्रदीप उलवेकर बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळाला ज्याने धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये फक्त 4 आणि याच ओव्हरमध्ये जो काही मैदानामध्ये प्रसंग घडला टर्निंग पॉईंट असणारा हा प्रसंग ज्यामध्ये एक विकेट मिळवली महत्त्वपूर्ण सूरज भोईरची आणि त्यामध्ये 4 धावा खर्च केल्यात. आता येणारा प्रवास बामाली टीमचा कठीण राहणार आहे कारण शेवटचे 6 बॉल तुमच्याकडे आहेत आणि धावा करायच्या तब्बल 17 6 बॉल 17 ची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बामल्ली टीमला. सहा बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आणि या क्षणाला थोड्या कठीण आहेत, अशक्य आम्ही म्हणणार नाही कारण एका ओव्हरमध्ये आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर टेनिस क्रिकेटमध्ये कोणताही स्कोर सेफ नाहीये. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 36, 37, 40, 42 अगदी माझ्या माहितीप्रमाणे 47 धावा सुद्धा लास्ट ओव्हरमध्ये निघालेल्या आहेत. त्यामुळं टेनिस क्रिकेट हे मोठं प्लॅटफॉर्म आहे खेळाडूंसाठी जिथे आपण आपलं सर्वस्व दाखवू शकतो, आपला 100% एफर्ट्स जर दिले तर तुम्हाला क्रिकेट विश्वामध्ये अजरामर होण्याची संधी नक्की मिळते कारण जे रेकॉर्ड्स तुम्ही बनवता या टेनिस क्रिकेट विश्वात ते मात्र आता यूट्यूबद्वारे आपण जोपर्यंत आपलं अस्तित्व या धरतीवरून संपत नाही तोपर्यंत ते व्हिडिओज तसेच राहतील आणि आपण गेल्यानंतर सुद्धा ते व्हिडिओ तसेच पाहायला मिळणार. ही खरं तर ग्लोबलाइज झालेलं टेनिस क्रिकेट आज सर्वांसमोर पाहायला मिळत आहे. दोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून MTC लाईव्ह ही स्पर्धा कव्हर करते. भोईरपाडा तळोजी मजकूरची ही स्पर्धा स्वर्गीय वंदनीय इंदुरुद्र सम्राट सरसेना प्रमुख शिवसेना चे पक्ष प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2023 दोन दिवसीय स्पर्धा. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, 16 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये आता 16 धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे टीम बामल्लीला. ओव्हर द विकेट फुल टॉस होता, ऑन साइडला जागा बनवली आहे फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देत बॉल निघून गेला स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मधून. 6 धावांकरिता विजयाच्या आशा पल्लवित करणारा हा फटका रन देऊन जाईल 6 षटकार.
थैंक्यू थैंक्यू। अख्ख्या महाराष्ट्राचा सण येतोय, आपल्या हिंदूंचा सण 19 फेब्रुवारी शिवजयंती उत्सव। हो, ज्यावेळेस पाठ वरती बॉल आदळला, अंपायर कडे लाऊडली अपील झाली, एक रन पूर्ण केली आहे, दुसऱ्या रनचा कॉल देणे अगोदर मात्र थांबवले, दोन्ही फलंदाज एकमेकांना कॉल देत आहेत, जस्ट स्टील वेट। दोन धावा इथे मात्र एकच रन मिळणार आहे आणि या एकच्या मदतीने टीमची टोटल आता पुढे जाताना पाहायला मिळेल ती 30 घरामध्ये 9 पाहिजे, अजूनही बॉल बाकी आहे 4 बॉल मध्ये 9। समीकरण सोपं झालंय, 6 बॉल 17 आवश्यकता होती, वाईड आला 7-16, त्यानंतर षटकार आला आणि तर सिंगल। अकूट टप्प्याचा बॉल ऑप्शन पासून भरपूर बाहेर, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, वाईट बॉलचा इशारा आलाय। एकीकडे पाहिली जाणारी प्रदीप उलवेकरची बॉलिंग, एकीकडे पाहिली जाणारी महेश पाटीलची बॉलिंग आणि एकीकडे सुरू असलेली रोशन म्हात्रेची बॉलिंग, भरपूर तफावत आहे। भूषण म्हात्रे बॉलिंग मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस होता, ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट ला फिल्डर आहे आणि त्याकडून कोणतीही चूक होत नाहीये, आणखीन एक सफलता मिळाली टीम पालेश्वरीला आणि इथून मात्र प्रवास संपतोय। खेळाडू पंकज पावशेचा जो मात्र तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलेला, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला, त्यानंतर सिंगल डबलचा खेळ त्याने चालू ठेवला, परंतु आता प्रवीण पावशेकडे आशेच्या नजरेने पाहिलं जात आहे की हा खेळाडू आपल्या टीमसाठी काहीतरी करेल। 14 बसतोय टीम बामाली या संघाला। तीन बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, या क्षणाला बामाली संघ पुनरागमन करू शकतो, परंतु तुमच्या फटक्यामध्ये ताकद हवी, तुमची कॉन्सिस्टन्सी हवी, या बॅटिंग मध्ये तुमचे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहेत तर जिद्द तुमच्याकडे हवी। बॅकफुटला जाऊन टॅप केल्या बॉलला, एक्स्ट्रा कव्हर, कव्हरच्या मध्ये बॉलला खेळला, सिंगल मिळाली, सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न चालवणे अगोदर थांबवलाय, हे दोन्ही फलंदाज एकमेकांना थांबवतायत। आता जे करायचं आहे ते फलंदाज प्रवीण पावशीलाच करावं लागेल, कारण एक षटकार आणि त्यानंतर येणारे सिंगल म्हणजे येणारे बॉल 2 आणि धावा करायचे आहेत त्या म्हणजे 7-32 झाल्यात, 2 बॉलमध्ये 7 बनवायचे आहेत, एक षटकार एक सिंगल किंवा एक षटकार आणि पुढचं जे काही गणित असेल त्यावरती धाव येणं हे फार गरजेचं आहे, त्यामुळे हा बॉल तुमच्यासाठी धाव घेणं 2 किंवा मग षटकार चौकार भरपूर इम्पॉर्टंट आहे। राईट अमोर द विकेट भूषण, उलटास होता, ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पहा लेग स्टिक सोडून चाललाय बॉल आणि हा असणार आहे वाईड, म्हणजे एक बॉलचा ऍडव्हान्टेज आणखीन मिळालं 2 बॉलमध्ये, जिथे दोन्ही बॉलमध्ये तुम्हाला धावा काढायच्या होत्या तिथं आता एक डॉट जरी गेला तरी तुमच्याकडे संधी राहतीये, त्यामुळे 2 बॉल 6 आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी बामाली संघाला। कोण ठरेल या मॅचचा किंग? भूषण म्हात्रे जो अप्रतिम बॉलिंग करून अचूक दर्जाचे बॉल फेकेल तो ठरेल, की त्यानंतर मात्र प्रवीण पावशे ज्याने एक षटकार लगावलाय आपल्या बॅटिंग मधून तोच ठरेल या मॅचचा हिरो। कोण ठरणार किंग मेकर ऑफ द मॅच? फटका फसलाय बॉल हवेमध्ये, थर्डमॅनला फिल्डर आहे आणि तो फाईन लेगचा फिल्डर बॉल वरती जातोय आणि विकेट मिळाली प्रवीण पावशेची, ज्या खेळाडूकडून होत्या अपेक्षा की या मॅच मध्ये तो आपल्या संघाला विजय मिळवून देईल त्याच्या आशा मात्र आता धूसर झाल्यात। भूषणने मिळवली विकेट, विकेट नंबर 2 या ओव्हर मधून, आता शेवटचा बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे। व्हॉट अ मॅच, कारण या टर्निंग वरती ज्या मोमेंटला मॅच उभी आहे ना तिथे मात्र दोन्ही संघांसाठी हा बॉल जो असणार आहे तो महत्वाचा असेल, कारण हाच बॉल ठरवणार आजचा दिवस कोणत्या टीमसाठी चांगला आहे आणि कोणत्या टीमसाठी वाईट, कारण हा एक बॉल खरंतर पालेश्वरी पाले टीमला डॉट काढायचं आहे जेणेकरून मात्र त्यांचा या स्पर्धेतला प्रवास कायम राहील आणि एक षटकार मारायचं बामाली संघाला, ही मॅच जिंकायची आहे आणि या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं आहे। 1 बॉल 6 आवश्यकता आहे, शेवटच्या मुमेंटला मॅच आली आहे आणि या अशा मुमेंटला
मात्र तुम्हाला परिस्थितीवरती मात करून आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. संघर्षमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये झालंय तयार आणि आपण पाहतोय एका बाजूला शॉर्ट सिली पॉइंट आणि एका बाजूला शॉर्ट लेगला खेळाडू या ठिकाणी मात्र उभा करण्यात येणार. दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु हा दबाव या ठिकाणी मात्र नक्की कोणत्या संघावरती होईल हे पाहणं गरजेचं आहे. दोन्ही फलंदाज तयार आहेत आणि गोलंदाज सुद्धा होतोय तयार. चला टाइमपास कमी करा प्लीज. 9 मॅचेस खेळायचे आहेत, 34 चालू आहे आताशी, अजून 5 खेळायचे आहेत, त्यामुळे जरा स्पीडअप ठेवा. त्यानंतर धानसर किशोर पोरजे यांचा संघ आणि वाहुंजे तेजस यांचा संघ आपल्या ठिकाणी मात्र पाहायला मिळणार आहे, त्यामुळे दोन्ही टीम तयार राहायचं. ही मॅच या बॉल नंतर एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. शेवटचा बॉल आहे आणि 6 धावांची आवश्यकता. व्हाट अ मॅच, अगदी ट्विस्ट आली या मॅच मध्ये. कोणता संघ या स्पर्धेत आपलं आव्हान कायम ठेवील ठरवणारा हा बॉल आहे. एकी बाजूला पालेश्वरीचं भविष्य असणार आहे भूषणच्या हातात, तर दुसरीकडे सचिनच्या हातात मामालीचं भविष्य. बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉल खाली, व्हाट अ कॅच आणि मॅच जिंकली इथे पालेश्वरी पाले बुद्रुक टीम ने. अभिनंदन. शेवटच्या बॉल वरती एक बॉल 6 मॅच डिफेंड करून दाखवली भूषण मात्र ने कमाल केली. लाजवाब बॉलिंग अटॅक आणि या बॉलिंग अटॅकच्या बळावरती बामाली संघाला या स्पर्धेतून मात्र पराभूत व्हावं लागलं, स्पर्धेतून निरोप घ्यावा लागतोय असं वाटलं होतं. 4 ओव्हरमध्ये योगेशजी या 39 धावसंख्येला अगदी सहजतेने पूर्ण केलं जाईल, परंतु असं झालेलं नाहीये. 5 धावांच्या फरकानी हा सामना गमावला बामाली संघानी. अभिनंदन पालेश्वरी टीम आणि हार्ड लक या वेळेसाठी बामाली संघ, परंतु पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या टीमला देतो आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या पुढची मॅच धानसर अगेन्स्ट वावंजे या दोन टीमच्या दरम्यान असणार आहे पुढची मॅच. आणि या मॅचमध्ये पहिल्या सत्रात काय घडेल, काय बिघडेल, या पुढच्या इनिंगची कहाणी आणि योगेश मडवी यांची जुबानी तुम्हाला ऐकायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये होतोय परिवर्तन, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय नाथाबाई मडवी क्रिकेट क्लब तळोजे मजकूर भोईरपाडा आयोजित वंदनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2023 आणि चौथ्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आम्ही देतोय तो टीम पालेश्वरी पाले बुद्रुक संघाचा. चला वामजी टीम चे संघनायक आणि त्यांचं टीम अप्रतिम दर्जाची बॅटिंग ज्याच्या माध्यमातून पाहिली गेली. फक्त 5 बॉल फेस केले, 6 बॉल फेस केले, त्यामध्ये 4 षटकार 1 सिंगलच्या मदतीने 25 धावा ज्याने उभ्या केल्या असा पालेश्वरी टीमचा महेश पाटील ठरलाय सामनावीराचा मानकरी. महेश पाटील इज अ मॅन ऑफ द मॅच. क्या बात है, क्या बात है, अप्रतिम खेल. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्यात कैलासवासी कैलास राजाराम मडवी यांच्या स्मरणार्थ. कुमार मंगल राजाराम मडवी यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी बाल झाले, त्यांचा आभार. तर ट्रॉफी देण्यासाठी सुनील दादा केणी साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे दादांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आम्ही इथे देतो. आणि काय खेळली राहिली अप्रतिम, संघाला धोका होता आणि संघाला धोका मग बिंदास धोका. ही फलंदाजी आपण महेशची आपण पाहिली. लेट आला महेश आणि शेट जरूर झालाय. मी म्हणेन संघाला एक तालनहार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर महेशशी आम्ही संवाद जरूर साधणार. महेश तुम्ही मायक्रोफोनवर बोलत चला मित्रांनो, बरेचसे केला टू मायक्रोफोन तो बोलत नाही. तुम्ही ठाण्याच्या स्पर्धेमध्ये बघा 40+ देखील असे मायकवरती बोलतात ना की जणू काय ते समालोचक आहेत, परंतु तुम्ही बोलत चला मित्रांनो. टॉस इथे आम्ही करू. वावजे टीमचे संघनायक या ठिकाणी आलेत, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज किरण चोरमेकरची अनुपस्थिती जाणवेल टीम मध्ये, हरकत नाहीये. चला आमचं टीम धनंजय दादा आमिर या पण शुभ असते. आम्ही अरुंदादा भोईर साहेबांच्या शुभ असते. आम्ही या दोन्ही बालाढ्य संघामध्ये आम्ही नाणेफेक जरूर करू. तुर्भेचे आहेत ते खऱ्या अर्थानं आणि नाणेफेकी इथे केली जाईल. आणि नाणेफेकी जिंकली टीम गावदे टीमनं सर्वप्रथम 4 षटकांची मॅच. निर्णय काय घ्याल,
निर्णय पेंडिंग मध्ये सर्व मायक्रोफोनवरती न बोलण्यासाठी चाल असेल. आमिर सर तुम्ही तर किती बोला बोलत नाहीयेत. टॉस गावदेवी वाहुंदे टीमने जिंकलाय आणि डिसिजन यस गोलंदाजी घेतले. लगेच आपण कॉम बॉक्स मध्ये जाऊया, तिथे जोडले जातील पनवेल समालोचन आसोजन समितीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आमचे बंधुतुल्य मित्र योगेश मडवी सर. तत्पूर्वी डीजे थँक्यू. तर थँक्यू. मुख्य व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान सुनील दादा गिणी साहेबांचा मी ते शुभ सन्मान करू. दादा या आपण आपला शुभ सन्मान इथे आम्ही जरूर करू. आमच्या आयोजक कमिटी अर्धदास बाळूदादा भुईर यांच्या शुभ हस्ते आम्ही सुनील दादा गिणी साहेबांचा इथे शुभ सन्मान जरूर आम्ही करू. एका जबरदस्त स्पर्धा स्पर्धेमध्ये खूप मेहनत आमची भावेश मडवी आमची एवन जोडी खऱ्यार्थानं पंकज मडवी खऱ्यार्थानं 8 दिवस लगातार न थकता ना हरता न जेवता खूप मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिली आणि स्पर्धा सातार समुद्रापार 195 राष्ट्रामध्ये लाईव्ह थेट प्रक्षेपण MTC.inच्या माध्यमातून आमची ऋषी गायकवाडची टीम तर त्यानंतर अरुण दादा भैर दादा आपण यावं आपले देखील शुभ सन्मान आम्ही करू. तुरुब्याचे क्रिकेट प्रेमी आणि इथे त्यांचा शुभ सन्मान देखील केला जाईल. माझ्या दर्शाल प्रेमाचा प्रतीक फुलगुच्छ आणि काकांचं इथे होत आहे शुभ सन्मान. तेजस्वी केनी आपण देखील यावं आपला शुभ सन्मान आम्ही करू. तेजस्वी आपण तेजस्वी केनी एक शिक्षित व्यक्तिमत्व आमचे मित्र देखील आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. स्वर्गीय नाथाबाई मडवी क्रिकेट क्लब तलोजा मजकूर भोईटपाडा आयोजित वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकाचा हा एक देदीप्यमान सोहळा इथे व्यासपीठावरती पाहुण्यांचा केला जातो शुभ सन्मान. पहा मेहनत मेहनत पहा त्या ठिकाणी आयोजक कमिटीची आमची भावेश मडवी स्वतः झाडू घेतली हातामध्ये पंकज मडवी असतील आमचे कुंदन मुंबईकर त्यानंतर आमचे संदेश मुंबईकर देखील असतील आमच्या आकाशजी मडवी आणि फार मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिली गेली आहे. चला मॅच जशी चालू होईल पुन्हा एकदा आमचे बंधुतुल्य मित्र योगेश मडवी सर इथे जोडले जातील. तत्पूर्वी आमचे डीजे मास्टर शुभम थँक्यू.
थँक्यू. तर योगेश मडवी सर या ठिकाणी आपण जो विकेट पाहतो ना, खूप मेहनत या विकेटसाठी राहिली आहे. आमचे संजय दादा राजे, प्रकाश पाटील, किशोर पाटील, गुरुनाथ मुंबईकर, विष्णू दादा असतील आमचे बहिरपाड्यातील, त्यानंतर आमचे गुरुनाथ दादा राजे यांची फार मोठी मेहनत स्पर्धेच्या माध्यमातून. वासुदादा मडवी यांचा शुभ आगमन, आपलं मनपूर्वक स्वागत. दोन्ही टीमचे 12th मॅन पाडवा समालोचन कक्षामध्ये. पाहून टीम आपला 12th मॅन पाठवा.